महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. जे जे रुग्णालयात काल सकाळी 2 तासांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं होतं आणि आज देखील 2 तासांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केलंय. पण आज मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र 2 दिवसांनंतर पूर्ण काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिलाय. कायमस्वरूपी पदभरती करा, केंद्राप्रमाणे आम्हाला देखील जोखीम भत्ता द्या. कोविड काळात 7 दिवस कर्तव्य काळ आणि 3 दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी अशा मागण्या या नर्सेसने केल्या. आपण पाहतोय जे जे हॉस्पिटलमधल्या परिचारिकांनी कालही 2 तास काम बंद केलं होतं, आजही त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आमच्या मागण्या आज मान्य झाल्या नाहीत तर पुढच्या 2 दिवसांनी पुन्हा एकदा पूर्ण काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. आणि या संदर्भात जे जे रुग्णालयातल्या परिचारिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. जे जे रुग्णालयात सध्या आपण आहोत आणि या रुग्णालयातल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारलेलं आहे. सध्या आपण पाहतोय परिचारिका सगळ्या इथे रुग्णालयात बाहेर एका ठिकाणी येऊन जमा होऊन आंदोलन, त्यांनी वेगवेगळे फलक हातात घेतलेले आहेत. नर्सेसचं खाजगीकरण बंद करा, त्यानंतर इतर वेगवेगळ्या त्यांच्या सगळ्या मागण्या आहेत. म्हणून हे 2-2 तासासाठी 2 दिवसाचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की 21 आणि 22 2 तास काम बंद आंदोलन, 23 आणि 24 काम बंद आंदोलन आणि नंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत आंदोलनाचा इशारा आम्ही देतोय. 100% सर्व स्तरावरील पदभरती, पदनिर्मिती आणि पदोन्नती. नर्सिंग हा आमचा फंडामेंटल आहे, मूलभूत पाय आहे, रुग्णसेवेचा आधार आहे, बॅकबोन आहे. जेव्हा आपण पाठीचा कणा जर नर्सेसला म्हणत असेल आणि आपण पाठीचा कणाच जर मोडत असू तर आम्ही जी क्वालिटी केअर आम्ही कशी देणार आहोत. 100% पदभरती, 100% पदनिर्मिती आणि 100% पदोन्नती. दुसरी आहे की समान काम समान वेतन. केंद्राला नर्सिंग अलाउन्स मिळाला जातो, जोखीम भत्ता मिळाला जातो, माझ्या परिचारिकांचं काय, माझ्या राज्यातल्या परिचारिका नाही का? म्हणून समान काम आणि समान वेतन या अनुषंगाने जोपर्यंत जोखीम भत्ता आम्हाला लागू होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे होणार नाही आणि करणार सुद्धा नाही. कॅमेरा पर्सन निलेश जाधव सह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.